विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पार्टमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन ते बैठिक राशी त्यावरील क्रिया आपण याचा अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनबद्दल ओळख करून घेतली. आज आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये त्यांचे टर्म्स, कोइफिशियंट, व्हेरिएबल आणि टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट टर्म्स. टर्म्स म्हणजे काय? पदे, त्या राशीतील पदे. अँड एक्सप्रेशन इन विच मल्टिप्लिकेशन इज द ओनली ऑपरेशन इज कॉल्ड टर्म. दिलेल्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असेल त्याला आपण त्याचं त्या बैठिक राशीचे पद म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखणार, म्हणजे टर्म्स म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखणार. म्हणजे त्या दिलेल्या राशीमध्ये काय असेल, फक्त गुणाकाराची क्रिया त्याच्यासोबत झालेली आहे तेवढं एक पद आपण त्या ठिकाणी त्याला म्हणणार. मग आता या ठिकाणी एक तक्ता घेतलेला आहे आपण, टर्म्स कोइफिशियंट व्हेरिएबल. पहिलं टर्म्स येतो या ठिकाणी 11 MN, म्हणजे पा याच्यामध्ये 11 MN यांच्यामध्ये फक्त काय येते, मल्टिप्लिकेशन येते तिघांमध्ये. म्हणजे काय झालं, हे पद या ठिकाणी टर्म्स या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येते. आता याच्यामध्ये 11 MN मध्ये 11 हा मला कोइफिशियंट त्या टर्म्सचा, म्हणजे काय झालं, कोइफिशियंट म्हणजे सहगुणक. 11 हा काय झाला त्या ठिकाणी, सहगुणक किंवा कोइफिशियंट. आता व्हेरिएबल याच्यामध्ये काय येईल, एम एन. यामध्ये दोन व्हेरिएबल येतील, टू व्हेरिएबल येतील, एम अँड एन. सेकंड टर्म -9x² y³. इन दिस एक्सप्रेशन, म्हणजे दिलेल्या ह्या राशीमध्ये -9 इज अ कोइफिशियंट अँड x² y² म्हणजे या ठिकाणी x आणि y हे काय येतील, या ठिकाणी व्हेरिएबल. नेक्स्ट 5/6 × p, म्हणजे काय झालं, 5/6 इज ए कोइफिशियंट अँड p इज ए व्हेरिएबल. नाउ a, सिंगल a दिलेला आहे आपल्याला, एकटा a दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एखादं अक्षर दिलेलं असेल त्याचा सहगुणक हा नेहमी काय असतो, 1 असतो. आणि त्याचा व्हेरिएबल काय येतो, स्वतः एकांना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता जसं हे एक पदांचा आपण या ठिकाणी विचार केला, सिंगल टर्म आपण या ठिकाणी पाहिले, दिलेल्या ह्या एक राशींमध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक पद येऊ शकतात. त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन 15 - x हॅज अ 2 टर्म्स, म्हणजे 15 - x मध्ये या ठिकाणी 2 टर्म्स येत आहेत. पहिला 15 एक नंबर टर्म झाली आणि -x ही दुसरी टर्म झाली, सेकंड टर्म झाली, आणि -x चा व्हेरिएबल काय या ठिकाणी, -1 येताना आपल्याला दिसून येईल. आता आपण पुढे पाहू टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे प्रकार काय काय पडतात, त्यांच्या जे प्रकार पडतात ते प्रकार त्याच्या टर्म्स वरून त्या ठिकाणी पडतात. आता पहिला प्रकार येतो मोनोमियल्स. एक्सप्रेशन हॅव ओनली वन टर्म्स इज कॉल्ड मोनोमियल, म्हणजे दिलेल्या राशीमध्ये एकच पद असेल तर त्या राशीला आपण मोनोमियल म्हणजे एक पदी असं आपण त्या ठिकाणी म्हणणार. फॉर एक्झाम्पल 4x, इन दिस एक्झाम्पल 4x, म्हणजे 4 × x म्हणजे एकच पद या ठिकाणी येत आहे. 4 इज अ कोइफिशियंट, x इज अ व्हेरिएबल. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू शकतो, -7y इज अ मोनोमियल, ओनली वन टर्म. सेकंड टाइप येतो या ठिकाणी बायनोमियल, त्याला आपण द्विपद राशी असं म्हणतो, त्या एक्सप्रेशनची द्विपद राशी. आता ज्या राशीमध्ये दोन पद असतात, दोन पदांची क्रिया आलेली असेल बेरजेचा किंवा म्हणजे वजाबाकीचा स्वरूपात, मग त्याचं एक्झाम्पल आपण या बायनोमियलचं या ठिकाणी पाहू, 2x - 3y. हिअर 2x इज द फर्स्ट टर्म आणि -3y इज द सेकंड टर्म. हिअर x आणि y आर द व्हेरिएबल्स, म्हणजे x आणि y हे चल आहेत. थर्ड टाइप ट्रायनोमियल, त्याला त्रिपद राशी असं आपण म्हणतो.
ज्या राशीमध्ये तीन पद असतात, थ्री टर्म्स असतात, त्याला आपण ट्रायनोमियल असं म्हणणार. ए प्लस बी प्लस सी. हियर ए इज द फर्स्ट टर्म, बी इज द सेकंड टर्म, सी इज द थर्ड टर्म. फोर टाइप्स येतो या ठिकाणी पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्सला आपण मराठीमध्ये बहुपदी असं म्हणतो. ज्या राशीमध्ये एकापेक्षा अधिक म्हणजे तीनापेक्षा अधिक पद असतील त्या राशीला आपण पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. म्हणजे या ठिकाणी आपण पाहायला गेलो पा, ए क्यूब इज द फर्स्ट टर्म, मायनस थ्री ए स्क्वेअर बी इज द सेकंड टर्म, थ्री ए बी स्क्वेअर इज द थर्ड टर्म आणि मायनस बी क्यूब इज द फोर्थ टर्म. देअरफोर दिस इज अ पॉलिनॉमियल, म्हणजे हे बहुपदी आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणणार.